संपूर्ण जगात कोरोना व्हायरसनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. मृत्यूचा तांडव सुरू आहे. संपूर्ण जगच या कोरोनाच्या दहशतीखाली आहे. आपल्या भारत देशातही या विषाणूनं थैमान घातलंय. प्रचंड दहशत या कोरोना व्हायरसमुळे पसरली आहे. यामुळे 21 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. अत्यावश्यक सेवा वगळता अहमदनगर जिल्हा संपूर्ण बंद आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून शहरात हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या 2 वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झालाय. शहरातील सर्व हॉटेल्स आणि खानावळी बंद आहेत. रुग्णांची आणि नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अथर्व टेस्ट्यू बेबी सेंटरच्या वतीनं अतिशय महत्वपूर्ण आणि अभिनव उपक्रम राबवला जातोय. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार अहमदनगर येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व महिला डॉक्टरांनी पुढाकार घेऊन हॉस्पिटलमधील परिचारिका आणि महिला कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून रुग्ण सेवेबरोबरच गेल्या काही दिवसापासून स्वतःच्या हाताने रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वयंपाक करण्याचं काम हाती घेतलंय. सध्या कोरोना व्हायरसने या जगाला अख्ख्या पूर्णपणे ग्रासलेला आहे. आपला देश, आपला राज्य, आपला जिल्हा अहमदनगर पूर्णपणे हा याच्या जखड्यात फसलेला आहे. हे सर्व काही असताना अत्यावश्यक सेवा म्हणून आपल्या विघ्नहर्ता हॉस्पिटलने पेशंटला पूर्णपणे सुविधा दिलेल्या आहेत. त्यात डोक्याला मार म्हणा, त्यांचा ॲक्सिडेंट म्हणा, अशा कोणत्याही गोष्टी किंवा बाळंतपण म्हणा, या सर्व गोष्टी आम्ही चांगल्या प्रकारे इथे मॅनेज करत आहोत. हे सर्व काही करताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही येथील पेशंट व पेशंटचे नातेवाईक आणि शिवाय आसपासचे 2-3 हॉस्पिटल बाजूचे 2-3 हॉस्पिटल या सर्वांसाठी आम्ही त्यांच्या जेवणाच्या, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सगळ्या सुविधा आमच्या डॉक्टर सुप्रिया वीर मॅडम, डॉक्टर धानोकर मॅडम, डॉक्टर पारदे मॅडम या सगळ्यांनी मिळून, आमच्या हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ, आमच्या हॉस्पिटलचा परिचारिका, सर्व काही मिळून यांच्या सर्वांसाठी जेवणाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तरीसुद्धा या गंभीर परिस्थितीमध्ये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, घरात थांबा, बाहेर पडू नका. जेवढं कमी होईल तेवढंच, जीवनावश्यक वस्तूंसाठीच बाहेर पडायचं असेल तर पडा, बाकी स्वतःची काळजी घ्या या गंभीर अवस्थेमध्ये. आणि तुम्हाला काही आजार किंवा काही वाटत असेल तर आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्परतेने आम्ही इथं उभे आहोत, याची तुम्ही काळजी घ्या. 1 दिवसामध्ये आमच्या परिस्थिती लक्षात आले की लोकांना नाश्त्याला आणि जेवणाला काही भेटत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एकदम आम्ही तातडीचे आमच्या हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनने, मी स्वतः डॉक्टर वीर, डॉक्टर सुप्रिया वीर, डॉक्टर निलोफर धानोरकर, डॉक्टर अखिल धानोरकर, न्यूरोसर्जन डॉक्टर प्रशांत जाधव, डॉक्टर प्राशक्त पारते, हॉस्पिटलचे ॲडमिनिस्ट्रेटर अरविंद डिकर साहेब आणि बाकीच्या सगळ्या टीमने एक तातडीची बैठक घेतली. आणि त्या ठिकाणी असं ठरवलं की या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये बाहेर काही भेटत नसताना आपण स्वतःच्या वैयक्तिक जबाबदारीवरती आपण या ठिकाणी आपल्याला जेवणाची सोय उपलब्ध करून दिली. त्यासाठी आम्ही काही ठिकाणी कॉन्टॅक्ट्स केले पण ते एकंदरीत आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हता. मग आमच्या महिला डॉक्टरनी, डॉक्टर सुप्रिया, डॉक्टर निलोफर, डॉक्टर प्राजक्ता यांनी स्वतः पुढे येऊन हॉस्पिटलमधील परिचारिका आणि महिला कर्मचारी यांना बरोबर घेऊन आणि अरविंदच्या माध्यमातून किराणामाला उपस्थित करून, भाजीपाला उपस्थित करून हॉस्पिटलमध्येच त्या स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायची सुरुवात केली. आणि त्याच्या माध्यमातून त्या विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि अथर्व टेस्ट बुकमधील सगळ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची सोय उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली. ही सोय फक्त आमच्या हॉस्पिटलमध्येच उपलब्ध नसून आम्ही बाकीच्या काही हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण ॲडमिट आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक त्यांच्याबरोबर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सुविधा उपलब्ध करतो. हे जे पेशंट्स आहेत, जे आमच्याकडे पेशंट्स ॲडमिट होते, त्या दिवशी ऑलमोस्ट एक ICU पेशंट होते, डिलिव्हरीचे पेशंट होते. अगदी एका पेशंटने मला येऊन विचारलं की मॅडम मला 2 चपाती मिळतील का. प्रचंड वाईट वाटलं की लोकांची परिस्थिती, जे लांबणं कडा, आष्टी, श्रीगोंद्या लांबून पेशंट्स आलेले आहेत आणि जिल्हाबंदी, जिल्हा बॉर्डर सील केलेले आहेत, नातेवाईकांना बाहेर जाता येत नाही, आत येता येत नाही, अशामध्ये प्रचंड वाईट वाटलं आम्हाला. मग आमचे माननीय अरविंद डिक्कर सर, मनोहरजी वीर, डॉक्टर, मी स्वतः डॉक्टर सुप्रिया महेश वीर, डॉक्टर निलोफर धानोरकर, डॉक्टर प्राजक्ता पारधे मॅडम आणि सहकारी सर्व, डॉक्टर महेश वीर, कुलांगे सर, डॉक्टर धानोरकर, डॉक्टर प्रशांत जाधव, असे सर्वांनीच आम्ही टीम नेऊन असं ठरवलं की हे जे लॉकडाऊन आहे या वेळेस लोक, आपले नातेवाईक आणि पेशंटचे हाल होऊ द्यायचे नाहीत. आणि याच्यातच एक संकल्पना सुचली की आपण रुग्णसेवेबरोबर आपण सर्वांना, खानावळी बंद आहेत, हॉटेल्स बंद आहेत, अशा वेळेस आपण सर्वांना जेवण पुरवलं पाहिजे, ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. अशातच गॅस वगैरे खाली बेसमेंटमध्ये, हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये आम्ही सर्व महिला डॉक्टर्स, आमचे कर्मचारी, माझ्या परिचारिका आणि माझे मावशी ह्या सर्वांनी एकत्र येऊन स्वयंपाक बनवला आहे. आम्ही आमच्या हॉस्पिटल, तसेच जे RMOs आहेत, रेसिडेंट डॉक्टर्स आहेत, रेसिडेंट हॉस्टेल्स ज्या सिस्टर्स आहेत ज्यांचे खानावळीचे मुळं बंद असल्यामुळं हाल झाले आहेत, या सर्वांना आम्ही 100-150 लोकांना गेले 6 दिवस जेवण
जेवण प्रोव्हाइड करत आहोत, तसेच शेजारच्या हॉस्पिटलमध्येही आम्ही ही सुविधा प्रोव्हाइड करत आहोत. तर एक खूप आनंद वाटतो आहे की ठीक आहे, आपण आमचे बाकीचे रुटीन प्रोसिजर्स पूर्ण बंद आहेत, पण इमर्जन्सी सीझर आहे. सगळ्या गोष्टी मोडतोडीचे पेशंट असतात, फ्रॅक्चरचे पेशंट असतात, जे गेले 10 दिवसापासून ॲडमिट आहेत, ज्यांना घरी आत्ता पाठवता येत नाही आहे, असे पेशंट ॲडमिट आहेत आणि यांना सुविधा देताना खरंच मनाला आनंद होतो. तसंच विघ्नहर्ता हॉस्पिटल बरोबरच आणखी काही हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी देखील ही सुविधा पुरवली जाते. विघ्नहर्ता हॉस्पिटलने या मानवतावादी उपक्रमातून माणुसकीचं दर्शन घडवलंय. या कामी नगर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी देखील मोलाचं योगदान केलंय. जागर जनस्थानसाठी दीपक कासवा, अहमदनगर.